जिल्ह्यात व शहरात थंडीचे प्रमाण आता हळूहळू वाढू लागले असून नागरिकांचा आता सुकामेवा खाण्याकडे कल वाढू लागला आहे. हिवाळ्यात सुकामेवा खाल्ला की ते शरीराला पचतो. त्या सुकामेव्यामुळे शरीरालाही चांगली भर निघते आणि आरोग्यही सुधारते. तर या सुकामेवा संदर्भात आपण आलो आहोत पार्थ कारिया यांच्याकडे. त्यांच्याशी आपण या संदर्भात बातचीत करूया. हिवाळ्यामध्ये कसं आहे, खारे खोबरं सगळ्यांची जास्त खप असते. काजू बदाम पिस्ता किशमिश तसं सगळं चालतं ते त्याच्यात लाडूमध्ये. मेथी डिंक कुठल्या गोष्टींना जास्त मागणी असते? खारे खोबरं डिंक मेथी आणि बदाम पिस्ता. हा हा, फक्त त्याची बनवायची पद्धत वेगळी असते त्याच्या हिशोबाने. बरोबर. हा, आणि याच डिंकाचे जे लाडू असतात त्याच्यात आपण काय काय टाकतो? असं खारीक असतं, खोबरं असतं, डिंक असतं, तूप असतं, गुळ असतं, साखरमध्ये बनवतात. काजूचे आणि बदामाची सध्या आता बाजारात भाव काय आहे? अख्खा पाहिला आपण अखंड पाहिला 1100 रुपये किलो स्टार्टिंग आहे. तुकडा पाहिला 940 रुपये स्टार्टिंग आहे. हा काजूचा आणि बदामचा दोन्ही तुकडा येतो? काजूचा तुकडा येतो, काजूचा येतो, बदामाचा नाही येत. आणि अंजीरचे काय भाव आहे सध्या? कमीत कमी 1000 रुपये स्टार्टिंग. आणि काजू? काजू 1100 रुपये किलो. बदाम 680 रुपये किलो. हिवाळा म्हटलं की निरोगी शरीर, या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्ती यामध्ये बहुतांश तरुणाई आणि वृद्ध लोकही हिवाळ्यामध्ये व्यायाम करण्याकडे आपला अधिकाधिक कल असतो. असेच निरोगी शरीर ठेवण्यासाठी सुकामेवा खा असे जे डॉक्टर सांगतात त्या आवाहनालानुसार प्रत्येकाने आपले शरीर निरोगी राखावे. कॅमेरामन सतीश देवगिरेसह मी विजय गीते.